नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीएन स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आपण पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये विषय भूगोल इयत्ता 6वी या वर्गाचे पाठ्यपुस्तक जे आहे भूगोल याचा प्रथम भाग बघितला होता. त्यामधीलच आज आपण दुसरा जो पार्ट आहे दुसरा भाग बघत आहोत. आपण जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. चला तर बघूया भूगोलातील महत्वपूर्ण प्रश्न. जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल कोणता आहे? द्विमितीय, त्रिमितीय, आर्था आणि यार्मद. तर जगातला सर्वात मोठा जो पृथ्वीगोल आहे तर तो आहे आर्था आहे आणि हा आहे अमेरिकेमध्ये यार्मद या ठिकाणी. पृथ्वीचा ऍक्च्युअलमध्ये जेवढा स्पीड आहे तेवढा स्पीड त्याचा मेंटेन केलेला आहे. मसुरी कोठे आहे? कर्कवृत्ताच्या दक्षिणेस, कर्कवृत्ताच्या उत्तरेस, विषुववृत्ताच्या पूर्वेस, वरील पैकी एकही नाही. तर अक्षांश आणि रेखांश, अक्षवृत्त, रेखावृत्त आणि विषुववृत्त यांचा स्थान निश्चितीसाठी उपयोग होतो. त्याचबरोबर कर्कवृत्त असेल, मकरवृत्त असेल, आर्टिक वृत्त असेल यांचा सुद्धा उपयोग होतो. तर भारतामधील मसुरी नावाचं जे काही ठिकाण आहे तर हे ठिकाण कुठे आहे? तर हे कर्कवृत्ताच्या उत्तरेस आहे. आपण अक्षांश रेखांश जर बघितले तर कर्कवृत्त हे किती अंशावर आहे, मकरवृत्त किती अंशावर आहे विषुववृत्तापासून, त्यावरून आपल्याला ही स्थान निश्चिती करता येईल. मसुरीला सूर्याची उष्णता कमी मिळण्याचे कारण कोणते? पर्वतीय प्रदेशामुळे, बेताच्या उन्हामुळे, उष्णता व बाष्प कमी असल्याने, कर्कवृत्ताच्या उत्तरेस असल्यामुळे. तर कर्कवृत्ताच्या उत्तरेस असल्यामुळे सूर्याची उष्णता कमी मिळते त्या ठिकाणी. तर जो प्रदेश विषुववृत्ताच्या समोर असतो त्या ठिकाणी लंबरूप किरण पडतात, म्हणजे जी उष्णता जी आहे तर ती कमी मिळते या ठिकाणी, ते उत्तरेस असल्यामुळे. हवेमध्ये कशामुळे वारंवार बदल होतात? तापमान, वारे, आर्द्रता आणि वरील सर्व. तर हवेमध्ये तापमानामुळे, वाऱ्यामुळे आणि आर्द्रतेमुळे बदल होतो म्हणून वरील सर्व. पृथ्वीच्या पृष्ठभागात कशापासून उष्णता मिळते? ग्रह, उपग्रह, चंद्र आणि सूर्य. तर साधारणपणे पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे त्याला सूर्यापासूनच डायरेक्ट उष्णता आपल्याला मिळते. तर उपग्रह जो आहे किंवा ग्रह जे आहे तर हे सुद्धा त्यांच्यावरती प्रकाश पडतो आणि नंतर तो प्रकाश रिफ्लेक्ट होतो, परंतु पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे तर त्याला सूर्यापासून उष्णता मिळते. हवेच्या दाबासंबंधी योग्य विधानाची निवड करा. नंबर एक, हवेला वजन असतं, बरोबर आहे, आणि हवेला वजन असल्यामुळे दाब निर्माण होतो हे पण बरोबर आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा दाब जास्त असतो हे पण बरोबर आहे आणि तो ऊर्ध्व दिशेला असतो, म्हणून या ठिकाणी चार वरील सर्व विधाने काय आहेत, योग्य आहेत. जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते त्यास काय म्हणतात? ऊर्ध्व हवा, क्षितिज समांतर हवा, वारा आणि चार नंबरला आहे तापमान. तर त्याला वारा असं म्हणतात. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण डॅश डॅश वर अवलंबून असते, हवेवर, वाऱ्यावर, हवामानावर आणि तापमानावर. वातावरणातील आर्द्रतेचं जे प्रमाण आहे तर ते तापमानावरती अवलंबून असतं. वातावरणातील दमटपणा डॅश डॅश म्हणतात आर्द्रता, वृष्टी, हवामान आणि उष्णता. वातावरणातील दमटपणा जो असतो तर त्याला आर्द्रता असं म्हणतात. जास्त तापमानाच्या हवेमध्ये डॅश डॅश बाष्प मावू शकते, कमी, जास्त, अंशतः कमी, वरील तीनही पर्याय बरोबर. जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प मावू शकतं.
खालीलपैकी कोणती वृष्टीची रूपे आहेत? पाऊस, हिम, गारा आणि वरील सर्व? याचं उत्तर आहे वरील सर्व. हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यात होणारे रूपांतरण व ते पुन्हा पृथ्वीवर येणे यास डॅश डॅश म्हणतात. पाणी, हिम, बाष्प आणि वृष्टी, तर याचं करेक्ट उत्तर आहे वृष्टी. हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते? सागरी प्रवाह, समुद्र सानिध्य, अक्षवृत्तीय स्थान आणि वरील सर्व. तर सागरी प्रवाह आणि समुद्र सानिध्य, अक्षवृत्तीय स्थान हे हवामानावर परिणाम करणारे घटक आहेत, म्हणून वरील सर्व. चुकीचं विधान निवडायचंय. जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होत नाही, हे विधान चुकीचं वाटतंय, कारण जमिनीवरील जी हवा आहे तर ती लवकर तापून लवकर थंड होते, हे म्हणते थंड होत नाही. पाण्यावरील हवा लवकर तापून लवकर थंड होत नाही, बरोबर आहे. समुद्र किनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी असते तर रात्रीला जास्त असते, बरोबर. खंडांतर्गत भागात मात्र किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त तर रात्री कमी असते, हे पण बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी चुकीचं विधान आहे की जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड व्हायला पाहिजे, या ठिकाणी म्हणतंय थंड होत नाही, म्हणून हे चुकीचं आहे. हरितग्रह वायू ओळखा. ऑर्गॉन, कार्बन डायऑक्साइड, एक व दोन आणि यापैकी नाही. तर या ठिकाणी एक व दोन हे बरोबर आहे, ऑर्गॉन आणि कार्बन डायऑक्साइड. उष्ण व शीत सागरी प्रवाह जर एखाद्या भागात एकत्र आले तर असा प्रदेश डॅडॅश वाढीसाठी सर्वोत्तम असतो. मासे, शंखशिंपले, प्लवंक, वरील सर्व. याचं उत्तर आहे प्लवंक. तापमापकात डॅडॅश वापरण्यात येते, पारा, अल्कोहोल, एक व दोन यापैकी नाही. तापमापकामध्ये पारा सुद्धा वापरला जातो, अल्कोहोल सुद्धा वापरला जातो, म्हणून एक व दोन. तापमान डॅश या एककात मोजतात, सेल्सियस, फॅरनहाइट, एक व दोन आणि या ठिकाणी दिलेले आहे मीटर. तापमान जे आहे हे सेल्सियस आणि फॅरनहाइट दोनही याच्यामध्ये मोजतात, म्हणून पर्याय क्रमांक तीन एक व दोन. पाऱ्याचा गोठण बिंदू किती अंश आहे? 23 अंश, मायनस 39 अंश, 55 अंश आणि वरील सर्व. याचं ऍक्युरेट उत्तर आहे मायनस 39 अंश हा पाऱ्याचा गोठण बिंदू आहे. अल्कोहोलचा गोठण बिंदू किती अंश आहे? मायनस 130 अंश, मायनस 140 अंश, 120 अंश आणि 130 अंश. याचं ऍक्युरेट उत्तर आहे मायनस 130 अंश हा अल्कोहोलचा गोठण बिंदू आहे. पॅसिफिक महासागराचे क्षेत्रफळ किती आहे? तर या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत, तर याचं ऍक्युरेट उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. आर्क्टिक महासागराचे क्षेत्रफळ किती आहे? तर या ठिकाणी सुद्धा चार पर्याय दिलेले आहेत, तर याचं ऍक्युरेट उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय. जलावरणाचे घटक कोणते? महासागर, समुद्र, नद्या, नाले आणि वरील सर्व. या ठिकाणी उत्तर आहे वरील सर्व. जलावरणाचे महासागर, समुद्र, नद्या, नाले हे घटक आहेत. एकूण उपलब्ध जलाच्या किती टक्के जल महासागरात आहे? 96.32%, 98.20%, 97.7% आणि 78.20%. ऍक्युरेट उत्तर आहे 97.7%. दक्षिण महासागराचे क्षेत्रफळ किती आहे? या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत, तर ऍक्युरेट पर्याय जो आहे तो आहे एक नंबरचा. महासागराचे पाणी चवीला कसे लागते? गोड, कडू, तिखट, खारट असते.
क्षाराचे प्रमाण सर्वात जास्त कशात असते? नदी, विहीर, महासागर, बोरवेल? सगळ्यात जास्त विचारलंय तर महासागरामध्येच असतं. महासागराच्या पाण्यात सतत क्षाराचे प्रमाण वाढण्याचे कारण काय? सतत बाष्पीभवनामुळे, ज्वालामुखीमुळे, गाळामुळे, झाडे झुडपे व मृतावशेषामुळे. तर सतत त्या पाण्याचं बाष्पीभवन होत असल्यामुळं क्षाराचं प्रमाण वाढत राहत. सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता किती टक्के असते? 35%, 39%, 23% आणि शेवटचा पर्याय आहे 78%. उत्तर आहे 35%. जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय कोणता? पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, आर्टिक महासागर, मृत समुद्र? या प्रश्नाचं उत्तर अर्थातच आहे मृत समुद्र, म्हणजे डेड सी. मृत समुद्राची क्षारता किती आहे? 1000%, 935%, 332% आणि 400%. याचं योग्य उत्तर आहे 332%. एवढी हजारी क्षारता आहे. भारतात प्रामुख्याने कोणते मासे खाल्ले जातात? कोलंबी, मोरी, तिसरे, खेकडे, पापलेट, सुरमई, बांगडा? वरील सर्व मासे जे आहेत तर हे भारतामध्ये खाल्ले जातात. खालीलपैकी कोणत्या देशातील लोकांचे जीवन पूर्णतः सागरावर अवलंबून आहे? मालदीव, मॉरिशस, सेशेल्स आणि वरील सर्व जे देश आहेत तर या देशातील लोकांचं जीवन जे आहे तर ते सागरावरती अवलंबून आहे. मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, म्हणून वरील सर्व. विषुववृत्त प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडल्याने पाणी तापते, जमीन तापते, एकवदन यापैकी नाही? तर सूर्यकिरण लंबरूप पडल्यामुळं काय होतं? जमीन बी तापते आणि पाणी बी तापते, म्हणून 1 व 2. योग्य विधान शोधायचं आहे. वारे महासागरात पाण्याचे प्रवाह तयार करतात. हे प्रवाह शीत किंवा उष्ण असतात, हे बरोबर आहे. उष्ण प्रवाह नेहमी उष्ण प्रवाहाकडे जातात, चुकीचं आहे, कारण की उष्ण प्रवाह हा शीत प्रवाहाकडे जातो. शीत प्रवाह नेहमी शीत प्रवाहाकडे जातो हे चुकीचं आहे, कारण शीत प्रवाह हा नेहमी उष्ण प्रवाहाकडे जातो. आणि हे 2 व 3 म्हणजे तीनही फेल आहेत. तर 1 नंबरचं जे काही पर्याय आहे तो बरोबर आहे. पर्जन्याचे उगमस्थान कोणते? आकाश, पृथ्वी, महासागर, वरील सर्व? पर्जन्याचं जे उगमस्थान आहे ते महासागर आहे, कारण सर्व जे प्राणी आहे, पाणी जे आहे तर ते महासागरात जातं आणि त्या ठिकाणाहूनच त्याचं बाष्पीभवन होतं, वाफ बनते, तीच अवकाशात जाते, परत ते पाणी तिथंच पडते. म्हणून सर्वात महत्वाचं उगमस्थान जे येतं ते महासागरच आहे. पर्जन्य चक्राची सुरुवात व सांगता कोठे होते? पृथ्वी, विषुववृत्त, महासागर, वरील सर्व? या प्रश्नाचं उत्तर आहे महासागर. तर पर्जन्य चक्राची सुरुवात जी आहे तर ती महासागरातच होते आणि सांगता सुद्धा महासागरातच होते. पृथ्वीवरील सर्व जे पाणी असतं ते वाहत नदीमध्ये जातं, नदीतून महासागरात जातं आणि त्या ठिकाणाहून बाष्पीभवन होतं. सागर सानिध्य असलेल्या प्रदेशात मानवी लोकसंख्या जास्त का आढळते? हवामान सम असते, समुद्रातून मिळणारी विविध उत्पादने, विपुल प्रमाणात उपलब्ध होणारे खाद्य आणि वरील सर्व? तर वरील जे 3 कारणं आहेत त्यामुळे सागर सानिध्य असलेल्या प्रदेशात मानवी लोकसंख्या जी इथं ती जास्त आढळून येते. संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई शहराची पेयजलाची व्यवस्था कशी आहे? सागरातील खारे पाणी क्षार विरहित करून पिण्यायोग्य बनवणे, 1 व 2 आणि वरील 1ही नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे खारे पाणी क्षारविरहित करून पिण्यायोग्य त्या ठिकाणी बनवलं जात आहे. नाव तयार करण्यासाठी कोणत्या लाकडाचा उपयोग होतो? तिवरी, खारफुटी, सुंदरी आणि वरील सर्व? तिवरी, खारफुटी, सुंदरी या 3ही लाकडांचा उपयोग नाव तयार करण्यासाठी होतो. खारफुटी वनाचे फायदे कोणते?
हारफुटी वनाचे फायदे कोणते? किनारी भागास महाकाय लाटापासून संरक्षण करतात, बरोबर आहे. सागरी जैवविविधता संरक्षित राहते, हे पण बरोबर आहे. या वनांना शहराची फुफ्फुसे म्हणून ओळखतात, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी वरील सर्व हे योग्य उत्तर आहे. कोणत्या वनांना शहराची फुफ्फुसे म्हणतात? तिवरी वने, खारफुटी वने, सुंदरी वने. तर तिवरी, खारफुटी, सुंदरी या सर्वांना, म्हणजे वरील सर्व यांना शहराची फुफ्फुसे असं म्हणतात. धन्यवाद मित्रांनो. लवकर नवीनच नवीन भागासह भेटूया. विषय भूगोल वर्ग 6 आणि भाग 3 घेऊन लवकरच भेटूया. धन्यवाद.